आत्ताची सर्वात मोठी बातमी, शेतकरी मित्रांनो, दुपारून ताजे कापूस बाजारभाव जाहीर झालेले आहेत आणि बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात आपल्याला सुधारणा पाहायला मिळाली. म्हणजेच आज कापूस दरामध्ये 200 रुपयांना कापूस बाजारभाव आज वाढून भेटलेला आहेत. मित्रांनो, चला तर जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीमध्ये हे कापसाचे बाजारभाव वाढून भेटलेले आहेत. पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच आपल्या भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कापूस संदर्भात अपडेट आमच्या चॅनलवर रोजच्या रोज बघायला भेटत जातील. तर मित्रांनो, आपल्याकडे सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव येत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सिलू. सिलूमध्ये आपल्याला BBC कापसाला आज 7,015 रुपये प्रति क्विंटल या दराने कापसाची खरेदी झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे राळेगाव या बाजार समितीमधले बाजारभाव आलेले आहेत. राळेगाव या बाजार समितीमध्ये आपल्याला 6,800 रुपयानं भाव भेटला आणि सर्वसाधारण दर 7,000 रुपयाने दिला आणि जास्तीत जास्तीचा दर 7,065 रुपयानं दिलेला आहे. मित्रांनो, सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमधले कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत. इथे फरदड कापसाला 6,200 रुपयानं भाव दिला आणि सर्वसाधारण दर 7,130 रुपयानं दिला आणि सेलू या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्तीचा भाव आज आपल्याला 7,170 रुपयापर्यंत पाहायला मिळालेला आहेत. यानंतर बाजार समिती आहे काटोलमधून. इथे कमीत कमी फरदड कापसाला 6,800 रुपयानं भाव भेटला, सर्वसाधारण दर दिला 6,900 रुपये आणि काटोल या बाजार समितीमध्ये 7,000 रुपयानं भाव बघायला भेटलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याकडं कृषी उत्पन्न अकोला बाजार समितीची पावती आलेली आहे. या पावतीमध्ये तुम्ही पाहू शकता 16/6/2023 म्हणजे 7,775 रुपये प्रति क्विंटल हा दर अकोलामध्ये भेटलेला आहे. इथं आज आपल्याकडं दुसरी पावती अवेलेबल आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोलामध्ये. इथं आपल्याला जास्तीत जास्तीचा आतापर्यंत आलेला भाव आहे 7,805 रुपये प्रति क्विंटल या दराने आतापर्यंत खरेदी झालेली आहेत. अजून बाजारभाव येणं बाकी आहे अकोडचे. तर मित्रांनो, असे होते आतापर्यंत आलेले कापूस बाजारभाव.